नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण वैदिक पद्धतीने गुणाकाराच्या काही नवीन ट्रिक शिकणार आहोत. या ट्रिक शिकल्यानंतर तुम्ही खूप फास्ट गुणाकार करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसही तेवढी करावी लागेल. आज आपण जी पहिली ट्रिक पाहणार आहोत ती बऱ्याच जणांना माहिती असेल, परंतु ज्यांना ही ट्रिक माहिती नाही त्यांच्यासाठी आपण ही ट्रिक परत एकदा पाहूयात. ही ट्रिक या संख्येसाठी आहे ज्या संख्येला आपल्याला 5 ने गुणायची. तर सर्वात आधी आपण एखाद्या समसंख्येला 5 ने गुणूयात, जसं की 2464 × 5. आता यामध्ये सर्वात आधी काय करायचं, तर 2464 आपल्याला 2 भागायचं आहे, जे की आपण तोंडी उत्तर काढू शकतो. आणि जे उत्तर येईल त्याच्या पुढे फक्त 1 ॲड करून घ्यायचा, म्हणजे आपलं उत्तर येईल 12320. पा किती सोपं आहे, तोंडी आपण काही सेकंदात उत्तर काढलंय. आता आपण दुसरी एखादी विषम संख्या पाहू, जसं की 3775. आता सर्वात आधी मी 3775 मधून 1 हा अंक वजा करतो, म्हणजे उत्तर येईल 3774. त्यानंतर आलेल्या संख्येला 2 भागून जे उत्तर येईल त्याच्या पुढे फक्त 5 अंक लिहायचा, म्हणजे उत्तर येईल आपलं फायनल 18875. बरोबर. आता ही झाली मित्रांनो आपली पहिली ट्रिक. आता यापुढे आपण अजून 4 ट्रिक शिकणार आहोत, ज्या की तुमच्यासाठी नवीन असतील. आता आपली पुढची ट्रिक आहे ज्या संख्येला 11 गुणायचे त्या संख्येसाठी, जसं की 32 × 11. तर सर्वात आधी 3 आणि 2 या संख्या वेगवेगळ्या करून लिहायच्या, त्यानंतर त्यामध्ये 3 आणि 2 बेरीज करून आपल्याला या ठिकाणी लिहायची, जी की येईल 5, म्हणजेच आपलं फायनल उत्तर येईल 352. पहा किती सोपं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे कोणत्याही संख्येला जर 11 गुणायचे असेल तर या सोप्या ट्रिकने तुम्ही त्याचे उत्तर काढू शकता. आपली तिसरी ट्रिक खूप मस्त आहे आणि खूप साऱ्या जणांनाही माहिती नसेल. समजा आपल्याला 83 आणि 87 या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला हे पाहायचं की दोन्ही संख्याच्या एकक स्थानच्या संख्यांची बेरीज ही 10 आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी 83 आणि 87 या 2 संख्येतील 3 व 7 बेरीज 10 येत आहे. तर ही ट्रिक आपण या ठिकाणी वापरू शकतो. म्हणून सगळ्यात आधी काय करायचं, 3 व 7 या 2 संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा, तो आपण तोंडी काढू शकतो 7 × 21. बरोबर. आणि हे 21 आपण साईडला थोडा वेळ लिहून घेऊयात. आता या ठिकाणी 8 लिहून घेऊया, आणि 8 नंतर लगेच कोणती संख्या येते, तर 9. आणि त्या 2 संख्येचा गुणाकार किती येतो, 8 × 9 = 72. आता हे 72 आणि हे 21 शेजारी शेजारी लिहायचं, म्हणजे आपलं उत्तर येईल 7221. आहे की नाही मित्रांनो एकदम सोपी ट्रिक. आता आपली चौथी ट्रिक यापेक्षाही मस्त आहे. यामध्ये कोणत्याही 3 अंकी संख्येचा गुणाकार आपण 999 एका सेकंदात पेननं उचलता करू शकतो, जसं की 587 × 999. आता या 2 संख्येचा गुणाकार करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी काय करायचं, हे जी 587 संख्या आहे यामधून फक्त 1 वजा करायचा, म्हणजे उत्तर येईल 586. ते आपण थोड्या वेळ साईडला लिहून ठेवू. नंतर काय करायचं, 1000 × 587 वजा करायचं, हे आपण तोंडी करू शकतो. आता आधीचे 586 आणि हे 413 ह्या ठिकाणी सोबत लिहायचे, म्हणजे आपलं फायनल उत्तर येईल 586413. बरोबर. पा 5 सेकंदाच्या आता आपण पेननं उचलता याचं उत्तर काढलं. आता पाचव्या ट्रिकमध्ये कोणत्याही 2 अंकी संख्येचा गुणाकार आपण 111 या संख्येशी काही सेकंदात करू शकतो, जसे की 23 × 111. यामध्ये सर्वात आधी 23 या संख्येची फोड करून लिहायची, नंतर यामध्ये 2 आणि 3 यांची बेरीज आपल्याला 2 वेळा लिहून घ्यायची, त्यानंतर आपलं फायनल उत्तर येईल 2553. बरोबर ना. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण वैदिक पद्धतीच्या 5 ट्रिक पाहिल्या. आपले पुढचेही काही व्हिडिओ वैदिक मॅथवरच होणार आहेत. जर तुम्हाला या ट्रिक आवडल्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.